याला जाऊन भेट. यांचा इंडियन मसाले एक्सपोर्ट करण्याचा बिझनेस आहे. तू त्यांना जाऊन भेटलीस तर नक्की तुला मदत करतील. मॅडम मला ना तुमच्यासारखं बनायचंय. नक्की बनशील. शाळेत गॅदरिंग आहे राधिका ताई, आणि सगळ्या मुलांच्या पालकांना कंपल्सरी यायचंय. म्हणजे गॅदरिंगला तुम्ही तरी यायचंच आहे, सोबत अथर्वचे बाबा आले तर खूप बरं होईल. आई बाबांना वेळ नाही ना, मला बरं की तुला पण वेळ नाही म्हणून नाही येणार. अथर्वचा निरोप आहे, त्याची शाळेत गॅदरिंग आहे, तुमची बायको म्हणून नाही पण अथर्वची आई म्हणून विनंती करून राहिले तुम्हाला का. तुम्ही या. कसं माझ्या बाळा? व्हेरी गुड. उद्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे ना तुमच्या? हो, आई बाबा येणार. सगळ्यांचे आई बाबा येणार आहेत. हो, मी पण येणार आहे. मग हो बाळा, महत्वाची मीटिंग मला जावं लागेल. नाही ऑन द वे मला शक्य असतं तर नसतं का केलं, नाही जमणार मला. गुरुनाथ सर अथर्वच्या शाळेत गेलेत त्याच्या गॅदरिंगला. चला बाय, मी निघतो. अरे नाही, इथे पार्किंगला जागा पण नाही आहे की नाही, आणि मला महत्वाचं काम आहे. तुला माहिती आहे ना मला काम आहे. चला मी येतो आणि तुम्ही दोघं छान करा हा, आणि मला सांगा घरी आल्यावर. चलो बाय. हो हो विचारते. चला चला. अरे हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग झाली स्पीचची तयारी? करून तर घेतली, आता बघूया काय बोलतोय ते. छानच बोलणार, तयारी तुम्ही करून घेतली म्हणजे प्रश्नच नाही, नाही का? जायचं मग आता आपण आज. चला ही जा ना कम्प्लीट फाईल. येस सर. शुअर? या. ठीक आहे, विचारा तुमच्या सरांना. मी जाऊ का त्यांना भेटायला? सर ही इज नॉट देअर. अरे गुरु गुरु बद्दल बोलतोय. येस सर, गुरु सर इज नॉट देअर इन द केबिन. ते गॅदरिंगला गेलेत अथर्वच्या स्कूलमध्ये. काय गुरु गेल्या गॅदरिंग साठी अथर्वच्या शाळेत? सर आय एम ऑल्सो शॉक्ड ऍट दिस. आता गॉड नोज त्यांच्या मनात काय. खरंच गुरुचं ना कधी कधी काहीच कळत नाही. बट एनिवेज गुड, तिथे गेलाय तो तर. सर गिव इट टू मी. आल नाही, ये मला जरा तुझी मदत लागेल ना. गुरु सर गॅदरिंगला गेलेत का? हा सॅम बोल. ऐक ना, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे मी आता जेनी आणि आनंदला असं बोलताना ऐकलं की गुरुनाथ सर अथर्वच्या शाळेत गेलेत त्याच्या गॅदरिंगला. व्हॉट? हो, ऍक्च्युली मलाही गुरुनाथ सरांचं ना काहीच कळत नाहीये. त्यांना नक्की तुझ्या बरोबर राहायचंय की राधिका बरोबर? हो नाही, मला सकाळी त्याच्या वागण्यावर डाऊट येतच होता. एनिवे मी तुला फक्त अलर्ट करायला फोन केला, दॅट्स इट. या थँक्स सॅम, बाय बाय. ओके बाय. जबाबदारी नाही, राधिकाकडून मी अथर्वचा ताबाच घेणार आहे आता. व्हॉट? हो, डिवोर्स नंतर अथर्व माझ्याच कडे राहील अशीच कंडिशन घालणार मी राधिकाला. डूड सॉरी, हा हे नाही जमणार. नाही जमणार म्हणजे का? अरे म्हणजे तुला माहिती आहे तो मला किती इरिटेट करतो यार, आणि मग तो सतत मला बॅड आंटी बॅड आंटी पण म्हणत असतो ना. तू मला नाही आवडत लहान मुलं, प्लीज. बच्चा हे बघ, मी त्याचा ताबा घेणार म्हणजे घेणार. ओके 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 फाईन, आपण एक काम करूया, तू घे त्याचा ताबा, घे काहीच टेन्शन नाही, पण आपण त्याला हॉस्टेलमध्ये ठेवूया. ओके, मी माझ्या अथर्वला कुठेही पाठवणार नाहीये.
हॉस्टेल दिसतेची स्वप्न बघू नकोस शन्या. राधिका तू थांब, मध्ये बोलू नकोस, मी बोलतोय ना आता. तेच तर मी सांगून राहिले ना. ही माया पोरा बद्दल बोलतीये. काऊन बोलते? कोण आहे तुमची गर्लफ्रेंड ना? गर्लफ्रेंड वगैरे असेल ना ते बाहेर. माझा मुलगा आहे कळलं ना. त्यांनी कुठे राहायचं कुठे नाही हे मी ठरवेन, तू नाही. आणि तसंही ना, अथर्वला मी तुमच्या ताब्यात देणारच नाही. तेवढी तुमची लायकीच नाही. राधिका आरती ओरडू नका. काय ओरडायचं ना ते तुमच्या बच्च्यावरती ओरडा. ती घाबरत असेल, मी नाही घाबरत. तुम्हाला सांगते, अथर्व माझा मुलगा आहे. त्याच्या भविष्याचं काय करायचं काय नाही हे मी ठरवेन. आणि तसंही तुम्ही आमची जबाबदारी झटकूनच टाकली, त्यामुळे आता मध्ये बोलायचा प्रश्नच नाही. बरोबर म्हणते राधिका. आणि कसं आहे ना शना, की गुरु इथे आलाय ना तो अथर्वचा बाबा म्हणून. तुझं आणि त्याचं नातं तसंही जगमान्य नाहीच आहे, पण अथर्वचं आणि त्याचं एक नातं आहे जे तू कधीच नाही तोडू शकणार. अगदी गुरुनाथ आणि राधिकाचा डिवोर्स झाला ना तरी सुद्धा. आणि तुला तर लहान मुलं आवडत नाहीत ना, मग कशाला बोलतेस? हो नाहीच आवडत मला मुली. पण गॅरी आज इकडे आला होता, तू परत येणार नाही, तू ऐकतो माझ. काय असतेस तू? नक्की ना. नाही बोलण्यात कॉन्फिडन्स नाही दिसून राहिला म्हणून म्हणते. गॅरी ऐकतो माझ, तू ऐकतो ना माझ. चूक. व्हॉट डू यू मीन चूक? कुठल्या भरोश्यावरती बोलून राहिली तू? ते आपल्या बायको पोरांना नाही सांभाळू शकले, जन्माचं नातं तोडलं यांनी, ते तुला काय सांभाळणार? उद्या तुझ्यापेक्षा एखादी चांगली भेटली ना तर ते तुलाही सोडून निघून जातील. सांभाळून राहा बरं. हा राधिका बास झाला आता. काही लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे. हे बघ, हे असं काही होणार नाहीये, कळलं ना? मला शनाया आवडते आणि आम्ही लग्न करणार आहोत. ओके, मी तुम्हाला डिवोर्स दिला तर लग्न होईल ना. दिस इज फॉर यू सर. थँक्यू, थँक्यू सो मच. सर तिथे काहीतरी लागलंय. काय इथे? एक सेकंड. असंच विचार केला, चांगला होता स्वभावाने. होता, आता नाही. आता पण आहे का? असं काय वेगळे पण होता त्यांच्याकडे? काय बघितलं क्षणी लागिरा झाला सर वाटलं. काय झी मराठीचा परिणाम आहे. अरे काय रे राणादा, अंजली कुठे? काम होत काय? तो जर्मन कोर्स आहे ना, त्याचा ऍडमिशनचा आज शेवटचा दिवस आहे. मग ती येणार आहे माझ्या बरोबर का नाही ते विचारायचं होतं मला. हे जर्मनीचं आता डोक्यातनं काढून टाक, शिकणं जास्त महत्वाचं. पण तिकडे जाऊन कुणाला भेटायचं, काय बोलायचं, मला कसं समजणार? आत्ताच जातो ना अंजलीबाईंच जर्मन भाषेसाठी ऍडमिशन. अरे वा, आता अरे वा काय? अरे भाऊ तुझी पापली होती ना, 100% असतो कोण भेटणार, भेटणार मी भेटणार. ग बस, आता मला कोण भेटणार आहे? अगं आपण आजला भेटत चाललो खर, पण तिथे जाऊन बोलायचं काय? मी त्याला माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे.